नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकराचा योगा. खबरो विस्तारा. सर्गेस्त प्रधानमंत्री राजीव गांधीच्या हत्येच्या केशीत नलिनी श्रीहरन आणि रविचंद्रन धरून 6 जण मुक्त. सुप्रीम कोर्टान सुटकेची वॉर्द दिली. तामिळनाडू सरकाराचा येवकार. फाटल्या मायांत हे केशींत पेरारीवालन उर्फ आरिवूक सोडिल्लो. त्यांना सावन ह्या 6 जणांकय सुटकेची आशा आशिल्ली. 21 मे 91 राजीव गांधीची हत्या झाली. 6 जण 31 वर्सां बंदखणींत उरले. फुडें बरो जॉब मेळटलो हे आशेन सरकारी LDC पोस्टाक लागिल्ले ग्रॅज्युएट आनी प्रायवेट कंपन्यांनी लागिल्ले उमेदवार आपलें एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन रद्द करिनात. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तांची नांवां रद्द करूंक शकना. ताकाच लागून एक्सचेंजींत बेकारांचो आंकडो मायज दिसता म्हणून लेबर कमिशनर रजाव दिता. नीती आयोगाच्या रिपोर्टान दिल्ले गोंयच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजातले बेकारीचो आंकडो सरकाराच्या आंगलट. एक्सचेंजींत 1,10,000 बेकारांची नोंद. तातूंतले 80,000 कामाक आसात. 20,000 बेकार म्हणून मुख्यमंत्री सांगून मेकळो. आतां लेबर कमिशनराचो खुलासो. LDC म्हणून जॉब लागलो. LDC रिक्वायरमेंट आसा 12वी. सपोज तूं पोस्ट ग्रॅज्युएट आसा जाल्यार LDC म्हणून जॉयन जॉब इज अंडर एम्प्लॉयमेंट. इट इज बिलो युअर कॅपॅसिटी. तूं सदांच बेटर प्रोस्पेक्ट एक्सप्लोर करपाक तूं यू वील कंटिन्यू टू रिमेन इन द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. सो तो लायव्ह रजिस्टरान दाखयता. तो लायव्ह रजिस्टर दाखोवचो पडलो न्ही. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अगेन इट डिपेंड्स ऑन द पर्सन वॉट इज वेदर ही विशेस टू कंटिन्यू इज इवन आफ्टर एम्प्लॉयमेंट. इफ ही विशेस टू कंटिन्यू दॅन वी कॅनॉट डिले द 500 भुरग्यांक ऑफर्ड केलं. सिलेक्ट केलें. 4,800 चड भुरगे कंपनीन शॉर्टलिस्ट केलें. ते प्रिलिमिनरी इंटरव्यू तेंच्यांनी क्लियर केला. टेक्निकल इंटरव्यू आनी मागीर मेडिकल एग्जामिनेशन बी हें इन द मनीस कसो आनी कोणी कामाक लागलो तेजे परफॉर्मन्स जर बरें आसा जाल्यार कंपनी ताका सोडिना. तो जर तर फाल्यां ती एम्प्लॉय जर फाल्यां लायबिलिटी जाली जाल्यार कंपनी कित्याक दवरली ताका. अराउंड 1,40,290 इज अ रेजिस्टर्ड फिगर आउट ऑफ वीच 19,383 इज एम्प्लॉयड अँड 1,20,000 इज अनएम्प्लॉयड. दीस इज बेस्ड ऑन द एप्लिकेशन फिल्ड बाय द एप्लिकंट. काँग्रेस म्हणतात सरकारच्या जॉब फेअरातल्या कंपन्यांनी कामाक लागिल्ल्यांच्या जॉब सेक्युरिटीचे किती. हाज्या पहिली एक जॉब फेअर झाला हा तालिगाव कम्युनिटी सेंटरात. ताजी डेटा अवेलेबल ना. कितले लोक आयले, कितले लोकांक एम्प्लॉयमेंट मेळ्ळो. आणि मेन मुद्दा आम्ही त्याच्या कडे मांडला म्हणतो तो जॉब सिक्युरिटी. फाल्यां जर या प्रायव्हेट सेक्टरात कोण कामाक लागलो झाल्यार तो कितलो दीस उरतलो. तो आपण म्हणून राजीनामो दिवन वयतलो काय तुम्ही ताका काढतले. स्टुडंटा खातीर स्वप्नील तारी. प्रधानमंत्री मोदी 2 दिवसांचे कर्नाटक, आंध्र, तेलंगण, तामिळनाडूच्या भेटेर. बेंगळुरूत केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण. बेंगळुरूचो शिल्पकार केंपेगौडाच्या 108 फुटी काशा पुतळ्याचे अनावरण. पुतळ्याची गिनीज रेकॉर्डात नोंद. प्रधानमंत्र्याचो दक्षिणेतले पहिले वंदे भारत आणि काशी दर्शन ट्रेनीक पावटो. 2 दिवसांत 25,000 कोटींचे प्रकल्प चालीक. आज कर्नाटका को पहली मेड इन इंडिया वंदे भारत ट्रेन मिली. ये ट्रेन चेन्नई, देश की स्टार्टअप कैपिटल बेंगलुरु और धरोहरों के शहर मैसूर को आपस में जोड़ती है. कर्नाटका के लोगों को अयोध्या, प्रयागराज और काशी के दर्शन कराने वाली भारत गौरव काशी दर्शन ट्रेन, इसकी भी आज शुरुआत हुई है. आज केंपेगौड़ा इंटरनेशनल एयरपोर्ट के दूसरे टर्मिनल का भी उद्घाटन हुआ है कि नया टर्मिनल तस्वीरों में जितना सुंदर दिख रहा है उससे भी ज्यादा भव्य है, आधुनिक है. नाड़ प्रभु केंपेगौड़ा जी की 108 फीट की प्रतिमा के अनावरण और उनके जलाभिषेक का भी अवसर मिला.
नाड प्रभु केम्पे गौड़ा की ये विशाल प्रतिमा हमें भविष्य के बेंगलुरु, भविष्य के भारत के लिए निरंतर समर्पित भाव से मेहनत करने की प्रेरणा देगी। आता आधार कार्डाचेर पर्सनल माहिती दर 10 वर्षांनी एकदम तरी अपडेट करपाची सक्ती। केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे आता कमीत कमी 10 वर्षांनी एकदा ओळखपत्र आणि घरपत्त्याचे डॉक्युमेंट अपडेट करचे पडतले। UIDAI माय आधार पोर्टलाचेर अपडेट डॉक्युमेंटांचे फीचर सुरू केला। संसदेवेली लिगसी वेस्ट फेब्रेर म्हणल्यार क्लियर म्हणून गोवा वेस्ट मॅनेजमेंटाचो MD मिडिया कडेन उलयला। आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि वेस्ट मॅनेजमेंटाच्या अधिकाऱ्यांनी संसद्याचे इन्स्पेक्शन केले। दर 15 दिसांनी संसद्याचे इन्स्पेक्शन करून परिस्थिती प्रमाण निर्णय घेऊपाचे ठरला। इंक्रीजिंग नंबर ऑफ केसेस ऑफ रॉबरी नॉट ओनली इन अल्गोना कॉन्स्टिट्युएंसी बट अक्रॉस आवर बारदेस तालुका अँड अक्रॉस गोवा इज अ लिटल डिस्टर्बिंग। कित्याक डिस्टर्बिंग? कित्याक आमचे स्टेटिस्टिक्स सामके ना, कोण येतात कोण वयतात। आणि नॉर्मली लेट मी टेल यू वन थिंग, नॉर्मली दीज टायप ऑफ थिंग्स आर बीइंग डन बाय पीपल हू कम इन द स्टेट अँड डिजअपियर फ्रॉम द स्टेट। म्हणल्यार सगळे बायले येतात, चोरतात, नाल्यार कित करतात, घाण करतात, तिंगान मागीर नाच जातात, मागीर ते सांपडटात। सो माय अपील टू द पुलीस, कीप विजिलन्स, नायट पेट्रोलिंग करपाचे। ते आता पोलीस तडपाटी न्हिदतात, कांय होईनात। चेक इवन देन ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग, दोज काइंड ऑफ पीपल यू मस्ट बी चेक्ड। अँड फायनली स्क्रीनिंग ऑफ पीपल हू आर कमिंग इन आवर स्टेट, वेर डू यू स्क्रीन देम? द स्क्रीनिंग टेक्स प्लेस एट द होटेल्स ऑर द गेस्ट हाऊस वेर दे आर स्टेइंग। आल्दोनान म्हाका दिसता असले खूप जावपाक लागला। सो माझो एक रिक्वेस्ट असा, आमचो जो ऑनरेबल MLA असा आल्दोनचो, कार्लोस बाब आल्वारीस, तेजे कडेन की हेचेर स्ट्रिक्ट एक्शन जावचे। आमचे OP पुलीस आसात, खुबशे ते रातचे बाबडे पेट्रोलिंग करतात हांगासर, सगळे जाग्यांचेर भोंवतात। तेंचे कडेन एक मागणी आसा की हे जे कितें चल्लां आल्दोनान ते खंय तरी बंद जावचे। तेका लागून जे कॅमेरा ज्यो आमचे व्हडले आतां म्हणून स्कूल म्हणूं नाका, तूं शाळा म्हणू नाका, जावं बँक्स म्हणू नाका, जे कॅमेरा आसा, CCTV कॅमेरा आसा, ते प्रॉपर चॅनलान वर्क जावपाक जाय। वी आर सीन दॅट वन रेड कलर शर्ट घातला तो मनीस की फातर मारता म्हणजे जे। सो अकॉर्डिंगली आमी मॅनेजराक आफयलो आनी ताजी आमी कंप्लेन घेतली। आनी अननोन मनशान ते मिसचीफ केला म्हणून त्या प्रमाणे आमी कंप्लेन रजिस्टर केली। आनी वी वील ट्राय टू ट्रॅक दॅट पर्सन हू हॅड डॅमेज द ATM मशीन। आता बोळया राती उसरा आयिल्ली खबर। काणकोणाचो आपली लोकोत्सवाक राष्ट्रपती येवपाचे आसात काणकोणा, हेका लागून काणकोणचे जे काँग्रेसीचे फुडारी जनार्दन भंडारी हेणे वेगळ्यावेगळ्या खात्यांनी निवेदन दिल्ली की काणकोणची जे रस्ते आणि हेर साधन सुविधा आसा सारखी जावची म्हणून। ताका लागून काणकोणचे आमदार रमेश तळकर हेणे जनार्दन भंडारीक आपोवन येलो आनी तांचे मदीं कांय कारणां आसा बाचाबाची झाली। जनार्दन भंडारी म्हणटा तांचे कडल्यान उडवाळ उडची उत्तर मेळ्ळी तांच्या कार्यकर्त्या कडल्यान। तेन्ना हे संबंदान जेन्ना आमी भाजपाचे अध्यक्ष आसा विशाल देसाई विचारले, तो म्हणटा की जनार्दन भंडारी केल्ले कामाचे श्रेय घेता। तुवें आमोण्या वयलो लोकोत्सव जाता ताजो विशय तुवें त्या रस्त्या खातीर डिटेल डिमांड केलो। हांवें म्हणलें तें म्हाजें कर्तव्य, एक देशाची राष्ट्रपती येता, पक्षाची राष्ट्रपती न्ही ती देशाची, आमकां आमकां आमी तेका मानाची एक सोयरी न्ही ती आमची, मागीर तिका बरे पद्दतीन एक हे दिवपाक जाय न्ही, ट्रिटमेंट दिवपाक जाय न्ही, VVIP हे न्ही ती अतिमान्य व्यक्ती न्ही, मागीर तेजे खातीर म्हागे कितें आसलें वायट काय न्ही तूं मनाना, हांव करीत आयिल्लो आसा आनी हांवें रिक्वेस्ट केली। तेका लागून म्हाका तेन्ना तो उलोवपाक लागलो, तेन्ना आर्ग्युमेंट जालें, म्हागेलें आर्ग्युमेंट जालें, मागीर म्हाका मातसो राग आयलो, मागीर हांवें फायली काडून उडयल्यो आनी हांव मागीर तसो मागीर भायर सरलो। मागीर कडेन हांव कितें म्हणटा, तूं विजन काणकोण करून म्हाका दोनदां तुमी आपयलें, कितें आपयल्लो? आमी समज कितें तुका एक केल्लें आव्हान तुवें कित्याक आपयता आमकां? विजन काणकोण कॉन्सेप्ट कित्याक काडला? तूं आतां आदर्श युवा संघाचो बरें पदा वयलो, मागीर तुका लोकांक मॅसेज कितें? तुवें वयल्यान आदर्श कसो दिवपाक सोदता तूं लोकांक? तुवें वयल्यान खरें म्हाका एप्रिशिएट करपाक जाय आसलें, आमची टिमी एप्रिशिएट करपाक जाय,
जेव्हा तुम्ही बरे केले खरेच तुमची मागणी बरी असा आणि हाका लागून आणि बरोबर मेन हो लोकोत्सव घडवून हाडया आणि बरे काम करया असे सांगपा आले. पण ते नाकासलो उलोवपालो एक बाकीचे कोण कार्यकर्त्यांना चढ उलोवपाले मागीर तापले आणि मागीर तसं उठून भायर सरलो. 18 ऑक्टोबराक आमकां 6 कोटी 19 लाखाचे एक्सपेंडिचर एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल मेळ्ळा. 18 ऑक्टोबराक म्हणल्यार 17 दिसां भितर आमकां एक्सपेंडिचर मेळ्ळा आणि 18 ऑक्टोबर 25 ऑक्टोबराक त्याचे टेंडर नोटीस पब्लीश झाला. मग तुम्ही इमेजीन करा कितली फास्ट हे काम झाला. 25 ऑक्टोबराक टेंडर फ्लोट झाला आणि 31 ऑक्टोबराक टेंडर ओपनिंग झाला. टेंडर ओपनिंग हो प्रोसेस कितलो झालो 30 सप्टेंबराक सबमिशन टू 31 ऑक्टोबर म्हणजे एक महिन्याचो पिरियड. टेंडर जावन वर्क ऑर्डर इश्यू झाला आणि त्यांनी मेमोरँडम इश्यू केला की 7 दिसां भितर रस्ते करचो म्हणून. आणि ऑलरेडी त्याचे पहिले दीस थं रस्त्याचे काम म्हणजे हॉटमिक्सचे पहिली जे लागतात म्हणजे रस्ते क्लीन करपाक जाय सायड वायडनिंग करपाक ते काम चालू झाला हे पळोवन हो मेमोरँडम दिलो असं का म्हाका दिसतं म्हाका झालं दिसता. प्रुडंटा खातीर काणकोणच्यान बाबेश बोरकर घेऊ एक बारीकसो ब्रेक पळत रावात प्रुडंट. चोडणा पंचायतीक पूल बांदिल्लो जाय दिवाडे पंचायतीक नाका. तांकां तांचे जुंव्यार भायले लोक मेतेर जाल्ले नाकात. राज्यपाल मयां गेल्ले कडेन उलयलो पूल जाल्यार भायले लोक येवन दिवाडे घाण करतले म्हूण लोकांक भंय. हो पूल जावचो न्ही म्हूण यत्न करचो म्हूण खंय दिवाडकारांनी राज्यपालाक विनवणी केल्या. संपूर्ण गोंय यात्रेचेर राज्यपाल मयां पावलो. चोडम पंचायत सरपंच दक्षिणायिले दैनवता देविया आस्क फॉर अ ब्रिज बट वेन आय विजिटेड दिवार अडजसंट आयलंड सरपंच गिवन मी वॉट ही गेव मी इज दॅट नॉट टू कन्स्ट्रक्ट अ ब्रिज हियर अँड अवर प्रेझेंट सिस्टम शुड बी स्ट्रेंथन्ड. सो फॉर नॉन कन्स्ट्रक्शन ऑफ अ ब्रिज the Divar Panchayat President and others requested and Chodan Panchayat of course for a, it's an island area bridge for demand for a bridge is placed before me. Let us discuss all these things. I don't know what exactly I am only having my 70 months experience in this place and I asked one Divar Panchayat people, why you are not requesting me to interfere and only the board service alone is sufficient. They told me that they are afraid of mainland people coming to our beautiful island and making all sorts of nuisance and our cordial relationship, our life, our happiness will go. That is why officially Divar Panchayat requested us to work our level best, try our level best for not sanctioning a bridge there. वाराणसी ज्ञानव्यापी मशिदींतल्या शिवलिंग वाठाराचे सिलिंग आणि संरक्षण कायम उरतले. कालच्या सुनावणे वेळार सरन्यायाधीश चंद्रचुडाच्या फुडारपणात 3 जुईजांच्या खंडपीठान मे 2022 सुप्रीम कोर्टान शिवलिंगाच्या संरक्षणाविशीं दिल्लो आदेश कायम दवरलो. मुस्लिम पक्षाच्या याचिकेचेर जाप दिवंक कोर्टान 3 सप्तकांचो प्राज दिला. मांद्रे देऊळवाड्यावेल्या केशव मांद्रेकाराक वीज खात्याचो शॉक 57,36,000 बील. ताणें आगरवाड्यार वीज खातें गाठलें. थंय बील सारखें करता म्हणून सांगलां मात बील दवरून घेवना. केशवान मुख्यमंत्र्याच्या OSD वॉट्सॲप मारलो. 57 लाखांचे बील व्हायरल जातकीच वीज खात्याचो मिटर रिडर केशवाकडच्यान बील घेऊन गेलो. अमाऊंट जर पळयलो जाल्यार पळोवन म्हाका शॉकच येयलो. इतले म्हाका बील येयलेच कशें प्रत्येक म्हयन्याक म्हाका 700-800 इतलेच बील येता. काल हे बील पळयलें जाल्यार 57,36,285 रुपये येयले. क्लार क्लार कोण बसता त्याच्या कडे हांवें चौकशी केली इतले बील किती येले. त्यांनी म्हाका सांगले हांवें त्यांनी विचारले पण एव्हरेज बील किती का. त्यांनी म्हाका सांगले एव्हरेज हेचो अर्थ मिटर रिडर जेव्हा तुझ्या घरा गेला
त्यांना एक तिचं मीटर फॉल्टी असतो किंवा लाईट गेलेली असतील, म्हणजे काय ॲव्हरेज मिळवून ना, म्हणजे ॲव्हरेज येईल, म्हटलं ओके मान्य ॲव्हरेज लाईट गेलेली असू शकतं. त्याला म्हटलं फाटले बिल दाखवले ऑक्टोबरचे, त्याला हेजर म्हटलं वर बरेलेच आहे पण रिडिंग असा बरेल्या, मागीर ॲव्हरेज किती काढली त्यांनी मला सांगले दुसऱ्याकडे गेलो त्याच्याकडे, तो मग सिस्टम बी नाही चेंज जायना, आम्ही करेक्शनात घालता. त्यांनी बिल दौडूंक ना, बिल त्यांनी माझ्याकडे परत दिले, रिटर्न दिले. रिटर्न दिल्यानंतर मग त्यांना संशय गेलो, जर यांनी बिल जर रिटर्न दिले त्याला हे करेक्शन कसे करतले. म्हणून फक्त हायन व्हॉट्सअप हे सीएमचे ओएसडी केले, मग ते माहिती खातीर इथले बिल येला म्हणून, ओके त्याच्या उपरान किती ॲक्शन झाले इथं. आज माझ्याकडे सकाळी येईन फोन घेऊन ते मीटर रिडरात धाडून बिल घेऊन गेला तो. अंदूची एफसी गोवा टीम बरीच कॉम्पिटिटिव्ह. एफसी गोवाक स सिझन खेळिल्लो स्पॅनिश मिडफिल्डर एडू बेडिया मिडिया कडेन उलयलो. भारतात फुटबॉलाचो दर्जो खंय बरोच सुदारला. फाल्यां एफसी गोवाची केरला ब्लास्टर्सा आड कोचींत गेम, ते फाटभुंयेर एफसी गोवाचो मिडिया संवाद. हेड कोच पेना म्हणटा आयतारची मॅच आतां मेरेनची सगळ्यांत टफ, मात एफसी जी फियरलेस. Most competitive. This is the only difference, because we try to play the same style of football, but I think FC Goa is the most competitive team than other years. I come here for 2 years and okay, let's see, but now I'm very happy. I think that I take the right decision in this moment, and I'm very happy here. I think the football in India improved a lot in 6 years. When I come here the first season, the football was very very fast, okay, sometimes very competitive, but tactical was a disaster. Now the football is close to European football. It's more tactic. It's very difficult to take chance to score a goal. The teams are very close. I think this is the most important thing for Indian football. As I said always, maybe I'm a little repetitive, but it's going to be tough for them and also for us. We go to play in a very good environment, in a very good stadium, against a team with that they play very aggressive, with a lot of intensity, but we are going there to play fearless, confidence, absolutely confidence in us, but knowing that it's not going to be easy. So if we think that now everything is going to be easy, we are going to commit a mistake. The game on Sunday, I think, is going to be the toughest of all we have played till now, and we're going to face on that way. या शिल्ली सकाळची अपडेट परत रोखडेच मिळूया. प्रुडंटा फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टीव्ही ॲप. बी प्रुडंट, बी सेफ. Keep watching Prudent. Deo Bane Karu.